आता तो ज्याला आपल्या मालकीचा वाडा म्हणू शकत होता तिथे गेला. बाहेरच्या फाटकाचं कुलूप उघडून कडी सरकवून कुलूप त्याने परत कोयंडातून घालून बंद करून ठेवलं. मग घराचा मुख्य दरवाजा. हा दरवाजा गेल्या 3 महिन्यात उघडलाच गेला नव्हता आणि त्याच्या आधीही दिवसातून फक्त एकदाच कामवालीसाठी उघडला जात असे. कुलूप काढल्यावर तो सहजासहजी उघडला गेला नाही. त्याला बाहेरून खूपच जोराचा रेटा द्यावा लागला. तेव्हा कुठे तो कुरकुरत इंचाइंचाने उघडला. त्याला इथे जर रोज येजा करायची असेल तर दरवाजाला चांगलं तेलपाणी करायला हवं. दाराची दोन्ही पालं दोन्ही बाजूला संपूर्ण उघडल्यावर मगच त्याने आत पाऊल टाकलं. बाहेरच्या लख सूर्यप्रकाशाच्या मानाने आत काळोखच होता. डोळे मिटून तो होता तिथेच 10 मिनिटं उभा राहिला. मग त्याने डोळे उघडले. आता नजर प्रकाशाला सरावली होती आणि काम करत होती. साधारण 12x14 खोलीत ते दार उघडलं होतं. खोलीच्या 3 भिंतीत दारं होती आणि मोठ्या दाराच्या 2 बाजूंना खिडक्या होत्या. खिडक्यांचे खालचे वरचे बोल्ट सरकावून त्याने त्या उघडल्या. खोली प्रकाशाने उजळून निघाली. खाली शहाबादी फरशी होती. भिंतींना सनला होता. त्यावर फिकट क्रीम रंग होता. भिंतींना ओळीने खुंट्या होत्या आणि प्रत्येक दाराच्या 2 बाजूंना 3-3 कप्प्यांची उघडी कपाटं होती. अर्थात त्या काळी RCCचा वापर नसणारच लोड बेअरिंग भिंती, 1.5-1.5 फूट रुंद छत, मोठे आयबीम मध्ये लहान लहान गर्टर टाकून त्यांच्यात बसवलेल्या फरशांचं होतं. खोलीत एक जाडसर सतरंजी पसरलेली होती. बाकी काहीही सामान नव्हतं. उजव्या भिंतीच्या दारातून तो त्या खोलीत गेला. जेवणघर म्हणजे साधारण 6 माणसं बसतील असं डायनिंग टेबल, त्याच्या भोवती 6 खुर्च्या, दर्शनी भागाला 2 खिडक्या, 2 भिंतींना 2 ट्यूब, टेबलाच्या वर सिलिंग फॅन, समोरच्या भिंतीत 2 खिडक्यांच्या मध्ये भिंतीत काचेच्या दाराचं कपाट होतं. आत वेगवेगळ्या खणातून कपबशा, केटल, मग, पोर्सेलेन डिशेस, काचेचे ग्लास ठेवलेले होते. डावीकडे दार होतं, त्यातून तो आत गेला. स्वयंपाकघर, समोर लाल कोठ्याचा ओटा, वर डबल गॅस शेगडी, उजवीकडच्या भिंतीत उघडं रॅक होतं. त्यात भांडी, वाट्या, पातेली आणि खालच्या कप्प्यात डबे, कदाचित तांदूळ, डाळ, साखर इत्यादी. समोरच्या दारातून तो आत गेला. आत पाय टाकताच तिथला वेगळेपणा जाणवला. भिंतीवर देवाधिकांची चित्र होती. उजव्या बाजूस देवारा होता पण आता रिकामा. हे हुनपांचं देवघर. डावीकडच्या दारातून तो बाहेर आला. उजव्या हाताला संडास बाथरूम आणि तिथेच वरच्या मजल्याकडे जाणारा लाकडी जिना. वरच्या मजल्यावरच्या खोल्या तो पाहणारच होता. पण आधी तळमजला. जिन्याच्या खोलीला डाव्या भिंतीत दार होतं. त्या दारातून तो एका अंधाऱ्या खोलीत आला. या खोलीला खिडक्या नव्हत्या. घर तिघही होतं आणि ही मधली खोली. पूर्वीच माझं घर होती. आता अशा बांधकामाला परवानगी मिळायची नाही. प्रत्येक खोली ओपन टू स्काय हवी. ही खोली अडगळीची खोली म्हणून वापरात असावी. भिंतीला लागून ट्रंका, खोकी, भांड्यांची पोती, सतरंजांच्या घड्या, एका जुन्या बादलीत काठ्या, चालण्याच्या, धुनं वाळत घालण्याच्या, छत्र्या, कुंचे असलं काही काही सामान होतं. त्या खोलीचं दार बाहेरच्या खोलीत उघडत होतं. आता डावीकडच्या खोल्या. पहिल्या खोलीत गेल्यावर आधी त्याने 4 खिडक्या उघडून टाकल्या. एक छान सुसज्ज खोली. खाली टाईलच्या डिझाईनचं लिनोलियम, एक सोफा, 2 सोफा चेअर्स, आणखी 2 आराम खुर्च्या. मध्यभागी टीपॉय. टीपॉयवर कृत्रिम फुलांचा पण अतिशय सुंदर गुच्छ. एका भिंतीपाशी टेलिव्हिजन ट्रॉली. छताला ट्यूब पंखे. एका भिंतीला ओळीने लावलेली 3 निसर्गचित्रे, बहुधा कॅलेंडरचीच पण अतिशय छान. आणि मग त्याचं लक्ष टीव्हीच्या वर गेलं. एका लाकडी सपोर्टवर 2 मोठे फोटो लावले होते. जरा पुढे होऊन त्याने खालचा तपशील वाचला. अनंत महादेव होनप, मनोरमा अनंत होनप. म्हणजे त्याचा अंदाज बरोबर ठरला होता. श्यामलाबाईच्या सासऱ्यानेच हे घर बांधलं होतं आणि त्याला मनोरमा सदन नाव दिलं होतं. नावाच्या खाली जन्ममृत्यूचाही तपशील होता. अनंत महादेव होनप, जन्म 1897, मृत्यू 1970. मनोरमा अनंत होनप, जन्म 1994, मृत्यू 1967. म्हणजे अनंतराव 73 वर्षाचे असताना आणि मनोरमाबाई 63 वर्षाच्या असताना त्यांचं निधन झालं होतं. श्रीकांत ते फोटो नीट निरखून पाहायला लागला. फोटो केव्हा तरी 40-42च्या सुमारास काढले असावेत. फोटो फक्त कमरेपर्यंतच्या भागाचेच होते. अनंतरावांचा पेहराव लक्ष वेधून घेणारा होता खास. अंगात अल्पाकाचा कोट होता. हात बहुधा मागे असावेत. गळ्यापर्यंत बटन लावलेला पांढरा शर्ट होता. कोटाच्या पहिल्या बटनापासून निघालेली साखळी डाव्या टॉप पॉकेटमध्ये गेली होती.
तिच्या शेवटास जाड चांदीच्या केसचं पॉकेट वॉच असणार. मग चेहरा मिशा झुपकेदार होत्या, चेहरा उभट होता, डोळ्यांवर तारांच्या रिंग क्रेमचा चष्मा होता. नजर सावध वाटत होती, पण एकूण चेहरा तसा रुबाबदार अजिबात दिसत नव्हता. डोक्यावर उंच गोल काळी टोपी होती. सावरकर किंवा नाटककार गडकरी यांच्या फोटोंमध्ये श्रीकांतने अशा टोप्या पाहिल्या होत्या. या अनंतरावांनी काही नोकरी केली असेल तर ती स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश अमदानीत केलेली असणार. 45-46 मध्ये केव्हा तरी ते नोकरीतून निवृत्त झालेले असणार. मनोरमाबाईंच्या अंगावर जरा गळद रंगाचं जरीचं लुगडं होतं, नक्कीच नऊवारी असणार. कपाळावर ठसठशीत कुंकू होता, हातांची छातीपाशी मुडी केली होती, गळ्यातले कानातले हातातले सर्व अलंकार दिसत होते. कदाचित फोटोसाठी म्हणून त्यांनी गोठ तोडे पाटल्या, हार तनमणी चिंचपेटी हिऱ्याच्या कुड्या सर्व अलंकार घातले असतील. 100 जणींसारखी नाकीडोळी नीटस, जरा सावळ्या वर्णाची स्त्री. फोटोग्राफरने कदाचित जरा हसाभर सांगितलंही असेल, पण दोघांच्या चेहऱ्यावर हास्याची खून सुद्धा नव्हती. तिथून तो पुढच्या खोलीत गेला. काही वाचन लेखन असेल तर ते करण्याची, नाहीतर आराम करण्याची खोली. एका भिंतीपाशी टेबल खुर्ची होती, आणखी 3 कुशनच्या खुर्च्या होत्या. भिंतीवरच्या एका ब्रॅकेटवर एक मोठा ट्रान्झिस्टर रेडिओ होता. भिंतीतली 2 काचेच्या दारांची कपाटं पुस्तकांनी भरली होती. पुस्तकांवरून त्याने कोझरती नजर टाकली. इंग्रजी मराठी पुस्तकांची सरभेसळ दिसत होती. मग शेवटची खोली शयनगृह. 2 भिंतींना लागून 2 कॉट होत्या. कॉटवर गाद्या उशा चादरी होत्या. एका कॉटवरची उशी चादर खाली पडली होती. इथेच बहुधा शामलाबाईंची ती 4 ओळींची चिठ्ठी सापडली असावी. 2 कॉटच्या मध्ये भिंतीशी ड्रेसिंग टेबल होतं आणि त्याच्या शेजारी स्टीलची आरशाची अलमारी होती. शामलाबाईंच्या खाजगीतल्या खाजगी आयुष्याचा हा भाग होता. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीनेच तो इथपर्यंत पोहोचला होता. इतर वेळी त्याने असं अतिक्रमण कधीच केलं नसतं. आणि आता त्या शामलाबाई राग लोभ अशा साध्या मानवी भावनांच्या पार पलीकडे पोहोचल्या होत्या. खोलीवरून एक ओझरती नजर टाकून तो भिंतीतल्या दाराने बाहेर आला. तिथे वर जाणारा जिना होता. आता वरचा मजला. ही सुरुवातीची साधी धावती भेट होती. मागवून तो घराचा इंच आणि इंच सगळं बारकाईने तपासणार होताच. जिना लाकडी होता, बासा कठळा होता, पण एकदम काम साधं होतं. तो जिन्याने वर आला. वरच्या खोल्यांची रचना खालच्या सारखीच होती. खाली कवडीची फरशी होती, म्हणजे मूळ घरावर ही सर्व चुनेगच्ची होती. नंतर वरचा मजला बांधण्यात आला होता. हे अनंतराव होणप असतानाच हे वरचं बांधकाम झालं असावं. कदाचित शामलाबाई सून म्हणून या घरात आल्यानंतर असावं. अनंतरावांनी मुलगा सून आणि पुढे येणारे नातवंड यांच्यासाठी हे बांधकाम केलं असावं. अनंतरावांना तो एकच एक पुत्र दिसत होता आणि शामलाबाईंना काहीच मुलबाळ झालं नव्हतं. तेव्हा अनंतरावाच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने हे नवीन बांधकाम केलं असणं अशक्य वाटत होतं. खालच्या 6-7 खोल्या त्यांच्यासाठी आणि तेही दोघं पती पत्नीच फक्त पुरेशा होत्या. वरच्या सर्व खोलीतून ट्यूब दिवे पंखे सर्व सोयी होत्या. पण एक नजर जाताच लक्षात येत होतं, गेल्या कितीतरी वर्षात, कदाचित 30-40-50 वर्षात इथे कोणाचाही वावर झालेला नाही. आणि त्याचं कारणही उघड होतं. 60-च्या आसपास अनंतरावांचा मुलगा आणि सून खालच्या मजल्यावरच राहायला गेले होते. मोठ्या घराची देखभाल आणि साफसफाई करणं सुद्धा कधी कधी जिकरीचं होऊन जातं. गेल्या कितीतरी वर्षात वरच्या मजल्यावरच्या खोल्यांची साफसफाई झालेली नव्हती. सर्वत्र धुळीचा थर होता. कोपऱ्या कोपऱ्यातून कोळिष्टक लोंबत होती. दारखिडक्या जाम झाल्या होत्या. 2-3 खोल्यातून भिंतींना खाटांच्या घड्या लावून ठेवल्या होत्या. फर्निचर होतं, पण ते बिनवापरातलं अडगळ म्हणून आणून टाकलं होतं. त्या जुन्या पद्धतीच्या, पूर्वी रेल्वे वेटिंग रूममध्ये असतात तशा फिरत्या हातांच्या मोठमोठ्या आरामखुर्च्या होत्या. हॅट कोट वगैरे ठेवण्यासाठीचे उभे स्टँड होते. एका खोलीत भिंतीला लावून ठेवलेल्या मोठमोठ्या तजबरींची चळत होती. जुन्या काळी घराघरातून असणारी रवी वर्म्याची चित्र, विश्वामित्र मेनका, गंगावतरण, शकुंतला पत्रलेखन, लक्ष्मी सरस्वती, रामपंचायतन, भरतभेट, दत्तात्रय इत्यादी शिळा प्रेसची चित्र होती. डावीकडच्या दुसऱ्या खोलीचं दार श्रीकांतने उघडलं आणि तो त्या उघड्या दारातच हबकून उभा राहिला. खोलीचं दार बाहेर उघडत होतं आणि दाराच्या आतल्या बाजूला वरच्या चौकटीला अडकवलेला काचांच्या नळ्यांचा आणि मण्यांचा पडदा होता. फार पूर्वी जवळजवळ सर्व मध्यमवर्गीय घरात दिसणारी, पण आता जवळजवळ नामशेष झालेली गोष्ट. लाल हिरव्या जांभळ्या पिवळ्या केशरी रंगांच्या फुंकण्या होत्या आणि त्यांच्यामध्ये विविध रंगांचे मणे. स्पर्श होताच किनकिन करणारा पडदा, बनवायला सोपा पण दिसायला आकर्षक. किनकिनता पडदा दूर करून श्रीकांत त्या खोलीत शिरला. इतर खोल्यांच्या मानाने ही खोली खूपच अंधारलेली वाटत होती. मग त्याचं कारणही त्याच्या लक्षात आलं.
समोर दोन्ही खिडक्या अशाच फुंकण्या मण्यांच्या काचेच्या पडद्याने आच्छादलेल्या होत्या. एवढंच नाही, खोलीच्या बाकीच्या दोन दारांवरही तसलेच काचेचे पडदे टांगले होते. अशा या सजवलेल्या खोलीत सामान काय होतं? होती ती फक्त अळगळ, भिंतीच्या पायाशी रचून ठेवलेली पत्राच्या ट्रंका, लाकडी पेट्या, एक दोन गोणपाटाची बोचकी, एवढंच नाही म्हणायला खोलीच्या मध्यभागी एक गोल टीपॉय भोवती चार वेताच्या, तुटलेल्या वेताच्या बैठकी पाठी असलेल्या खुर्ची होत्या. या अशा अडगडीच्या खोलीत केव्हा कोणाची आणि कशासाठी मैफिल जमली होती? एक निरर्थक प्रश्न. खरं तर त्या खोलीतलं सर्वच अस्थानी अकारण म्हणून निरर्थक वाटत होतं. दाराच्या उजव्या हातासच भिंतीवर दिव्याचं बटन होतं. त्याने दिवा लावला. वास्तविक वरच्या शेडमधला बल्ब धुळीत आणि कोळिष्टकात अक्षरशः लपेटला गेला होता, तरी त्याचा प्रकाश लखलखीत वाटला. खोलीत तीन चार पावलं टाकून श्रीकांत चारी बाजूंना नजर टाकीत उभा होता आणि मग त्याची नजर त्या चार खुर्च्यांमध्ये असलेल्या टीपॉयवर गेली. खुर्च्या आणि टीपॉय सर्वांवर धुळीचा जाळसर थर होता, पण टीपॉयवरच्या धुळीच्या थरावर काही रफाटे दिसत होते. आणखी पुढे होऊन श्रीकांतने नीट पाहिलं तेव्हा त्याला वाटलं टीपॉय भोवतीच्या खुर्च्यांवर, निदान तीन खुर्च्यांवर बसलेल्यांनी टीपॉयच्या पृष्ठावरून दोन्ही हातांचे पंजे ओढावेत, तशा त्या खुणा दिसत होत्या. त्या अडगळीच्या खोलीत धुळेने पुरेपूर माखलेल्या खुर्च्यांवर तिघे बसलेले आहेत, टीपॉयवरून हातांची बोट ओढत आहेत. मनासमोर आलेलं हे चित्र अजिबातच आकर्षक नव्हतं, जरासं अस्वस्थ करणारच होतं. खोलीबार एक नजर टाकून मग दिवा मालवून तो खोली बाहेर आला आणि त्याने खोलीचं दार बंद करून टाकलं. शेजारची खोली धूळ तर होतीच, तीच धूळ उघड्या रॅकमध्ये रांगेने मांडून ठेवलेल्या पुस्तकांवरही पसरली होती. श्रीकांतने खोलीतला दिवा लावला. पुस्तकांच्या रॅकपाशी येऊन त्याने फुंकर मारली. धुळीचा खखाना उसळला. पुस्तकांच्या शीर्षकांवरून त्याची नजर फिरली. एकेकाळी लोकप्रिय असलेली पण आता कालबाह्य म्हणून दुर्लक्षित झालेली पुस्तकं, नाथमाधव, विवा हडप, हना आपटे, गत्रम माळखोलकर, नासी फडके, वि स खांडेकर आणि खालच्या खाण्यात त्यांच्याही पूर्वीची पुस्तकं, सूरज ग्रंथमाला, गोनी दातारांच्या कालिका मूर्ती, इंद्रभुवन गुहा, बंधुद्वेष, वीरधवल, अद्भुत प्रसंगांनी खचाखच भरलेल्या रोमॅन्टिक कादंबऱ्या, आता केवळ साहित्याच्या प्रवासाच्या वाटेवरच्या खुणा, अनंतराव होनपांचीही ग्रंथसंपदा, पुस्तकं हौसेपायी घेतलेली असतील, खरोखर वाचण्यासाठी घेतली असतील किंवा एक स्टेटस सिम्बॉल म्हणून घेतली असतील, त्यांच्या पश्चात पुस्तकांची रवानगी इथे या अडगडीच्या खोलीत रद्दी म्हणून झाली होती. जरासा खिन्न करणारा विचार. वरचा मजला पाहून झाला, त्याच्यावर माळा होता. क्षणभर मनात विचार आला, वर माळ्यावर काय असणार? पण त्या काच पडद्याच्या खोलीतल्या दृश्याने त्याच्या मनात आपोआपच एक जरासा सावधपणा आला होता. 15-20 मिनिटांचं तर काम, आता उरकून टाकावं, हेच बरे. तो माळ्याच्या जिन्याकडे वळला. जिना सरळ माळ्यावरच पोहोचत होता. डोकं जिन्याच्या वर आल्यावर त्याने आधी चारही बाजूंना नजर टाकली. वरच्या मंगलौरी कौलांच्या रांगेत मधून मधून काचेची कौलं बसवली होती, त्यामुळे माळ्यावर प्रकाश भरपूर होता. खालची जमीन रफ प्लास्टरची होती. माळा सर्व घरावर पसरला होता. कौलारू छपराखाली लाकडी त्रिकोणी कैच्या होत्या आणि त्यांना आधार देण्यासाठी खोलीची दुहेरी ओळच्या ओळ माळ्यावर उभी होती. त्याला तर एखाद्या ग्रीन हाऊसचीच आठवण झाली. मधला भागच तेवढा 5-5.5 फूट उंचीचा होता. वरचं छप्पर उतरत उतरत दोन्ही बाजूंना पार खाली जमिनीपर्यंत पोहोचलं होतं. उरलेल्या दोन त्रिकोणी भिंतीत गोल गोल खिडक्या होत्या आणि त्या जाळ गेटच्या वायरने बंद केलेल्या होत्या. पारवे, चिमण्या इत्यादींना मजल्यावर प्रवेश नव्हता. तेव्हा साचली होती फक्त धूळ. इथे काटक्या, गवत, कागदाचे कपडे, चिंद्या असं काही नव्हतं आणि त्याची नजर जमिनीच्या पातळीलाच होती म्हणून त्याला ते दिसलं. माळ्याच्या जमिनीवरच्या धुळीत अनेक खुणा दिसत होत्या. काही काही चांगल्या 1.5-2 फूट रुंदीच्या होत्या. एखादी अवजड वस्तू, उदाहरणार्थ गोणी, ओढत नेल्याच्या काही काही लहान खुणा होत्या. त्यामागचं कारण समजणं मुश्किल होतं, पण जिन्याला अगदी जवळ, अगदी स्पष्ट दिसणाऱ्या, अगदी सहज ओळखता येण्यासारख्या दोन खुणा होत्या. दोन पंजांच्या खुणा, एक डावा पंजा, एक उजवा पंजा. जणू काही काहीतरी ओनवं होऊन माळ्याच्या जमिनीवरून खाली पाहत होतं. असं असेल तर त्या बाकीच्या खुणांचाही अर्थ लागत होता. कोणीतरी माळ्यावर हातापायांवर खुरडत खुरडत हिंडलं होतं आणि लहान मुल नाही, सर्व माळाभर. जिना चढून वर माळ्यावर जाण्याची इच्छा गोठून गेली होती. माळ्यावर आणि खालच्या मजल्यावर अनैसर्गिक आणि चोरट्या वावराच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या. तर्ककुतर्क करण्याचीही वेळ नव्हती, पण सावधपणा खासच आवश्यक होता. तो तसाच माळ्याच्या जिन्यावरून खाली आला. वाळ्याच्या बाहेरचा भाग तेवढा पाहायचा बाकी होता. श्रीकांत तळमजल्यावर आला.
आतल्या खोल्यांच्या सर्व खिडक्या बंद आहेत याची खात्री करून घेऊन मग तो मोठ्या दाराबाहेर आला. आपल्या मागे त्याने दाराला कुलूप लावलं. वाड्याच्या डाव्या बाजूने तो मागे आला. झाडं तर होतीच, पण प्रत्येक झाडाखाली गडीव दगडाचं आळं होतं. आता झाडं वाढली होती, त्यांची मुळं खोलवर पोहोचली होती. स्वतःचं पोषण स्वतः करायला ती समर्थ होती, पण सुरुवातीस कोणीतरी त्यांची चांगली काळजी घेतली होती. वाड्याच्या मागच्या बाजूस खरोखर मोठं अंगण होतं, विहीर होती, प्राजक्ताच्या झाडाखाली मोठा पारही होता. कदाचित संध्याकाळी होना पती पत्नी त्या पारावर बसून सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करत असतील. कदाचित तो आता त्या पारावर क्षणभर टेकला, त्याची नजर वाड्याकडे गेली आणि पहिल्या दृष्टिक्षेपातच ती गोष्ट त्याच्या नजरेस पडली. पूर्वी वाड्याच्या मागच्या बाजूस एक दार होतं, पण मागाहून ते बुजून टाकलं होतं. तो आकार स्पष्ट दिसत होता. आतल्या भिंतीवर सनला प्लास्टर झालं होतं म्हणून तिथेही खून दिसत नव्हती, पण इथून स्पष्ट दिसत होती, खटकण्यासारखी, विसरता न येण्यासारखी. आणखी एक गोष्ट, अगोरी